माझं इंग्रजी शिकणं। इंग्रजी शिका अगदी सोप्या पद्धतीनं। माझं इंग्रजी शिकणं दिवस 11। इंग्रजी शिका अगदी सहज, आनंदानं आणि सोप्या पद्धतीनं। मित्रांनो, आज आणि उद्या आपण वाक्यांचे राहिलेले 2 प्रकार याबद्दल माहिती घेणार आहोत। ती वाक्ये बोलताना, लिहिताना कसे वापरायचे ते शिकू। आपण यापूर्वी विधानार्थ आणि प्रश्नार्थक वाक्यांचा सराव केला आहे। आता आपण आज्ञार्थी वाक्ये कशी बनवायची व बोलताना वापरायची ते शिकू। आज्ञार्थी वाक्यांचे 2 प्रकार, होकारार्थी व नकारार्थी आज्ञार्थी वाक्ये। होकारार्थी आज्ञार्थी वाक्य, आपण विनंती, सूचना, आज्ञा देण्यासाठी या वाक्यांचा उपयोग करतो। ओळख आणि रचना, या वाक्यात सुरुवातीला मुख्य क्रियापदाचे पहिले रूप येते व शेवटी पूर्णविराम येतो। विनंती करताना प्लीज हा शब्द वापरतात। कधी कधी ज्या व्यक्तीला सूचना, आज्ञा, विनंती करायची असेल त्याचे नावही घेतात, जसं राहुल प्लीज गिव मी युअर मोबाईल फॉर अ मिनिट, कम हियर अँड हेल्प मी इन माय वर्क, इकडे ये आणि मला माझ्या कामात मदत कर, ओपन युअर टेक्स्ट बुक्स ऑफ इंग्लिश अँड सी ऑन पेज 24, तुमची इंग्रजीची पाठ्यपुस्तके काढा आणि पान क्रमांक 24 पहा, मोरू प्लीज गिव मी युअर पेन, मोरू कृपया तुझा पेन मला दे, गो टू यूट्यूब अँड सर्च दिस पोएम, यूट्यूबवर जा आणि ही कविता शोधा। नकारार्थी आज्ञार्थी वाक्य, या वाक्यात सुरुवातीला डोंट किंवा नेव्हर हे शब्द येतात। उदाहरणार्थ, डोंट यूज मोबाईल व्हाईल ड्रायव्हिंग बाईक, गाडी चालवताना मोबाईल वापरू नका, पापा प्लीज डोंट सेंड मी टू हॉस्टेल, पप्पा कृपया मला वसतिगृहात पाठवू नका, यूज ओनली ब्लॅक इंक पेन, डोंट यूज ब्ल्यू और रेड इंक पेन फॉर रायटिंग, लिहिण्यासाठी फक्त काळ्या शाईचा पेन वापरा, निळ्या किंवा लाल शाईचा पेन वापरू नका, डोंट फॉरगेट टू यूज मास्क अँड सॅनिटायझर, कीप सेफ फिजिकल डिस्टन्स व्हाईल यू टॉक अदर्स, डोंट टच युअर हँड टू युअर नोज, आईज ऑर फेस, कट युअर नेल्स रेग्युलरली, डोंट बंक युअर स्कूल अँड डू युअर स्टडी इन टाईम। मित्रांनो, तुम्ही आता तुमच्या लहान भावाला चांगल्या सवयी कशा सांगाल ती वाक्य लिहा। उदाहरणार्थ, रिस्पेक्ट युअर ऑल एल्डर्स, डोंट डिसओबे युअर पेरेंट्स अँड टीचर्स, वॉश युअर हँड्स ऑन टाईम टू टाईम, सहलीला जाताना व तेथे गेल्यावर काय काय काळजी घ्यायची ती वाक्य लिहा। उदाहरणार्थ, ब्रिंग युअर ऑल इम्पॉर्टंट थिंग्स इन युअर बॅग, डोंट ब्रिंग टू मच मनी विथ यू, डोंट टीज युअर फ्रेंड्स, शेअर युअर टिफिन्स विथ युअर फ्रेंड्स, डोंट लिटर ॲट पिकनिक स्पॉट, डोंट यूज प्लास्टिक्स। समजा तुम्ही शिक्षक आहात तेव्हा तुमच्या विद्यार्थ्यांना
तुम्ही शिकवताना कोणत्या सूचना द्याल ते लिहा. उदाहरणार्थ, स्टूडेंट्स कम ऑन द ग्राउंड फॉर असेंबली. फॉर्म प्रॉपर क्यूज ऑफ युअर क्लासेस. क्रिकेट खेळताना कोणते नियम पाळणार ते लिहा. उदाहरणार्थ, बॅट केअरफुली, डोंट ड्रॉप द कॅच. फील्ड द बॉल केअरफुली. डोंट डू स्लॅगिंग ऑफ युअर अपोजिट टीम्स प्लेयर. चहा कसा करावा याबाबतच्या सूचना तुमच्या लहान भावाला द्या. उदाहरणार्थ, टेक द टी पॉट, टेक शुगर अँड टी पावडर, स्टार्ट द स्टोव. नाऊ स्टार्ट प्रॅक्टिसिंग. Thank you.